नमस्कार, हेमंगीस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। कार्य दाल भात भाजी सोबत ही मिरचीची भाजी सुद्धा बनवली जाते। आगरी लोकांची स्पेशालिटी म्हणून ओळखली जाणारी ही मिरचीची भाजी खूप चविष्ट लागते, झटपट होते आणि पद्धत तर खूपच सोपी आहे। तर वेळ न घालवता सुरू करूया आजच्या रेसिपीला। तर मी 3 मोठे कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, 2 तिखट मिरच्या, 1 वांग, 8 ते 9 मोठ्या मिरच्या। तर आपल्याला ही मिरची इथून याचं टोक कट करायचं आहे। अशा पद्धतीने मधीतून कट करून घेऊन अशी एक छोटीशी कट लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता लांबसर अशी एक करायची। मी परत एकदा दाखवते, टोक काढून घ्यायचं आहे, मधीतून कट करायची आहे आणि अशी लांब अशी एक कट मारून घ्यायची आहे, पूर्ण कापायची नाही आपल्याला। तर अशाच पद्धतीने मी कांदा, मिरची, टोमॅटो आणि वांग कट करून घेते। तर तुम्ही पाहू शकता कांदा सुद्धा मी लांब असा कट करून घेतला आहे। त्यानंतर हिरवी मिरची, जर तुम्हाला तिखटपणा नसेल पाहिजे तर तुम्ही ही मिरची नाही टाकली तरी चालेल। टोमॅटो सुद्धा मी लांब असा कट करून घेतला आहे। त्यानंतर मिरची सुद्धा लांब कट केली आणि मधीतून एक कट दिलेले आहे। आणि वांग काळं पडू नये म्हणून मी कट करून त्याला पाण्यामध्ये टाकलेलं आहे। चला तर आपण पुढची प्रोसेस करू। तर सर्वप्रथम मी कढई गरम करून घेते। त्यामध्ये 1 चमचा पहिली मी तेल ऍड करते आणि तेल असं गरम करून देते। तर तेल आपलं गरम झालेलं आहे। अर्धा चमचा मी मोहरी टाकते आणि तिला तडतडून देते। कच्ची राहिली तर तिची चव चांगली नाही लागत। त्यानंतर अर्धा चम्मच जिरा, त्यानंतर कढीपत्त्याची काही पानं, त्यानंतर या हिरव्या मिरच्या, कांदा, कांदा मी मिक्स करून घेते। कांदा असा मऊसूर करून घेते मी आता। तर कांदा हा आपला मस्त असा मऊसूर झालेला आहे। तर यावर मी लगेच मिरच्या टाकून घेते। त्यानंतर टोमॅटो आणि ही वांगी। तर मी यामध्ये 1 चम्मच मीठ सुद्धा टाकून घेते, जेणेकरून आपल्या मिरच्या लवकर अशा शिजतील। आणि मिक्स करते। पाच मिनिटे झाकून ठेवून शिजत ठेवते। तर आता 5 मिनिटे झालेले आहेत, आपण झाकण काढून पाहूया। तर थोडस ऑलमोस्ट आपलं शिजलेलं आहे। तर मी यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकून घेते आणि मिक्स करते। यामध्ये तुम्हाला मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता,
पण मी यामध्ये तिखट मिरची टाकले म्हणून मी यामध्ये मसाला टाकत नाही। जर तुम्हाला नुसती मिरची आणि कांदा करायचा असेल तरी तुम्ही करू शकता, किंवा टोमॅटो आणि मिरची करायची असेल तरी, तुम्हाला याच्यातली कुठली सुद्धा वस्तू नाही मिळाली तरी तुम्ही ही रेसिपी घरी करू शकता। तर मी परत 5 मिनिटं झाकण देऊन शिजवण्यासाठी ठेवून देते। तर 5 मिनिटं झालेली आहेत, तर आपण यावरील झाकण काढून घेऊया आणि चेक करूया। तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे। तर मी यावर कोथिंबीर टाकून घेते, मिक्स करते। यामध्ये तुम्ही ओलं खोबरं सुद्धा ऍड करू शकता। ओलं खोबरं टाकल्याने अजून याला मस्त अशी चव येते, पण सध्या मी यामध्ये टाकत नाहीये। तर आपली मिरचीची भाजी रेडी आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।